काय सांगतोय, परमेश्वराची देवाची सेवा केल्यानंतर आई वडील भेटतातच असं नाही. खूप परमेश्वराची सेवा करतोय आणि स्वर्गात गेलेले आई वडील परत आले असं होत नाही. पण आई वडिलांची सेवा केली तर परमेश्वर भेटायला येतो आणि येतोच. आमच्या पुराणांमध्ये हा दाखलाय. भक्त पुंडलिक पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला जातो, दरवर्षी जातोय. अरे आई बाप दैवत ज्याच्या घरी, अरे कशाला जातो रे तू पंढरपुरी? म्हणून त्या पुंडलिकाला कोणीतरी सांगितलंय, आई वडिलांच्या चरणीच त्या ठिकाणी पंढरपूर पांडुरंग आहे, आईची सेवा कर. गुरुंनी सांगावं आणि पुंडलिकानं आईची सेवा करायला सुरुवात करावी. पंढरपूरच्या पांडुरंगाला वाटणार आहे दरवर्षी वारीला येणाऱ्या पुंडलिक भेटायला नाही आला, आपण त्याच्या गावाला भेटायला जावं. म्हणून पांडुरंग विठ्ठल पुंडलिकाच्या गावाला आलाय, पुंडलिकाच्या दारावर आलाय, आवाज दिला, हे पुंडलिका आहे सगळा. पुंडलिक आईची सेवा करतोय, पाय झेपतोय, आहे आहे. अरे मी तुला भेटायला आलो जरा बाहेर. नाही जरा वेळ लागेल मला. हा काय करतोय? अरे आईची सेवा करतोय, आईची जरा पाय झेपतोय. अरे मी तुला भेटायला आलो विठ्ठल, ये बाहेर भेटायला. विठ्ठल आला, काही हरकत नाही, तरी पण मी आईची सेवा करतो. त्याला विठ्ठल म्हणजे त्या गल्लीचा विठ्ठल वाटलं का? पंढरपूरचा पांडुरंग म्हणतात मला, पांडुरंग. तो पांडुरंग तुला त्या पंढरपूरला सोडून इथं तुझ्या दारावर येऊन भेटायला आलाय. आता तरी एवढं लाड त्या पुंडलिकाचे कापड चालले. आईची सेवा करतोय म्हणून पांडुरंग ही लाड करून घेतोय बरं. अच्छा पंढरपूरच्या पांडुरंग विठ्ठलाचं नाव सांगितल्या नंतर तरी पुंडलिक धावत पडत मला भेटायला येईल म्हणून देवाला वाटतंय. तरीही पुंडलिक तेच म्हणतोय, अच्छा तुम्ही इतक्या लांबून आला देव, देवा काही हरकत नाही, पण आईची सेवा करतोय हो, तिला तिथे पाय फार फार दुखताय. अच्छा थांबा थांबा, तुम्ही फार लांबून आला असाल, थकून गेला असाल, पाय दुखले असतील ना. आईच्या आईच्या खाटे खाली असलेली ती बीट जी आहे ती बीट पुंडलिकानं बाहेर काढली आणि दाराकडं त्या ठिकाणी भेटकावत म्हटली, पांडुरंगा विठ्ठला येतो बरं जरा 5 मिनिटात, तुम्ही या विटेवरती त्या ठिकाणी बसा. आलोच आईची सेवा. पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल पुंडलाकेची वाट बघण्यासाठी त्या दारेवरती भिरकावलेल्या विटेवरती त्या ठिकाणी उभा राहून कटेवरती हात ठेवून युगे 28 त्या ठिकाणी पुंडलिकाची वाट बघतोय. का अशी म्हटलं ना, आई वडिलांची सेवा केली तर पांडुरंग देवही भेटायला येतो, ही आमची संस्कृती.